नमस्कार, मी वृषाली, वृषालीज किचन अँड लाईफस्टाईल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा आपण केसांसाठी मेहंदी भिजवत असतो तेव्हा त्या मेहंदीमध्ये काय काय टाकलं पाहिजे, त्या गोष्टींचा आपल्या केसांसाठी काय फायदा होणार आहे, तसंच मेहंदी लावून झाल्यानंतर आपले केस ड्राय होऊ नयेत यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे। आपण हल्ली ऐकतो की बरेच जण म्हणतात मेहंदी ही केसांसाठी चांगली नसते, मेहंदीमुळे ड्रायनेस येतो, केस डॅमेज होतात। परंतु मी आता बरेच वर्ष मेहंदी लावत आहे, मला कधीच असं जाणवलं नाही की मेहंदीमुळे माझ्या केसांना काही नुकसान झालंय। मी ज्या काही गोष्टी आज तुम्हाला या मेहंदीमध्ये टाकायला सांगणार आहे, या गोष्टी तुम्ही जर नियमितपणे मेहंदी लावताना वापरल्यात तर यापासून तुमच्या केसांना कोणताच तोटा होणार नाही, पण फायदा मात्र अगदी जरूर होईल। मी ज्या पद्धतीने मेहंदी भिजवायला सांगणार आहे त्या पद्धतीने मेहंदी तुम्ही भिजवून ती केसांना लावल्यानंतर यामुळे केवळ केसांना रंगच येईल असे नव्हे तर केस सिल्की होतील, केसांना एक वेगळीच शाईन येईल आणि केसांना कंडिशनिंग होईल। तर मेहंदी हेअर पॅक बाबतच्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूयात आपण आपल्या व्हिडिओला। मेहंदी भिजवताना ती शक्यतो लोखंडाच्या कढईमध्ये भिजवायची आहे। लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी भिजवल्याने याच्यातून त्या मेहंदीमध्ये आयन म्हणजे लोह उतरते आणि हे लोह आपल्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते। मी इथे 150 ग्रॅम मेहंदी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार आणि डेन्सिटीनुसार मेहंदी घ्यायची आहे। मेहंदी कोणतीही घ्या, नुपूर, शहनाज, हिना, बरेच प्रकारचे वेगवेगळे ब्रँड्स आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर तुम्ही कोणतीही मेहंदी घेऊ शकता। आता आपण ही सर्व मेहंदी या कढईमध्ये घेऊयात। याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे आवळा पावडर। आवळा पावडर ही केसांसाठी अमृत असते। यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे हेअर फॉल कमी होतो, तसंच नॅचरली केस काळे होण्यास मदत होते आणि याच्यामध्ये काही फॅटी ऍसिड्स असतात ज्यामुळे केस दाट बनतात। जसं मी आत्ताच म्हटलं की आवळा पावडर ही केसांसाठी अमृत आहे, तर तुम्ही कोणताही हेअर पॅक बनवत असाल तर त्याच्यामध्ये आवळा पावडर जरूर वापरावी। अगदी आपण वीकली मसाज करतो, हेअर मसाज करतो, तर तुम्ही जेही कोणतं तेल वापरत असाल त्याच्यामध्ये 1/2 चमचा आवळा पावडर टाका। तेल थोडंसं गरम करा आणि त्याने केसांना मसाज करा आणि त्यानंतर 1-2 तासांमध्ये केस धुवून टाका, तर याचा तुम्हाला अगदी जरूर फायदा होईल। हेअर फॉल कमी होईल, केस काळे होण्यास मदत होईल, त्याच पद्धतीनं केस दाट होण्यास देखील मदत होईल। यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे शिकेकाई। शिकेकाईमुळे देखील हेअर फॉल कमी होतो आणि डँड्रफ कंट्रोल होतो। तसंच शिकेकाई ही केसांना खूप वेगळ्याच पद्धतीची एक शाईन देते। फार पूर्वीपासून केसांसाठी शिकेकाई वापरण्याची पद्धत आहे। यानंतर आपण टाकणार आहोत रिठा पावडर, 2 चमचे रिठा पावडर। ही रिठा पावडर मी थोडा वेळ उघडी ठेवल्यामुळे याने मॉइश्चर कॅप्चर केले तर ती लगेचच घट्ट बनते। बऱ्याचदा ठेवलेली रिठा पावडरचे अगदी खडे देखील बनतात, तर ते पूर्ण खडे फोडून मगच आपण या मेहंदीमध्ये टाकायची आहे। रिठा पावडर ही नॅचरल क्लिन्झर आहे। यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 टीस्पून कॉफी पावडर। कॉफी पावडरमुळे केसांना जो एक डलनेस किंवा रुक्षपणा असतो तर तो कमी होऊन केस सॉफ्ट होण्यास मदत होते। आता हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण ही पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। कुठे गुठळ्या वगैरे असतील तर त्या देखील फोडून घ्यायच्या आहेत। अगदी व्यवस्थित ही पावडर मिक्स झाल्यानंतर मी चहाचं पाणी रेडी केलं होतं, म्हणजे 2 चमचे चहा पावडर पाण्यामध्ये टाकून ती चांगली उकळून ते पाणी थंड करून गाळून घेतलेलं आहे। हे चहा पावडरचं पाणी आपण याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करणार आहोत। मेहंदी पूर्ण भिजेपर्यंत आपल्याला हे चहा पावडरचं पाणी घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मेहंदी भिजून झाल्यानंतर ही आपल्याला 8-10 तास झाकून ठेवायची आहे। 8-10 तास म्हणजे तुम्ही अगदी संपूर्ण रात्र ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ही मेहंदी लावू शकता। याच्यामध्ये अजूनही आपण काही घटक ऍड करणार आहोत, तर ते आता आपण बघूयात। 8-10 तास झाल्यानंतर या मेहंदीमध्ये थोडासा काळसरपणा आलेला दिसतोय, याचाच अर्थ या कढईतलं लोह या मेहंदीमध्ये उतरलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 मोठे चमचे दही।
आणि दोन अंड्यांचा पिवळा बलक. केसांसाठी फक्त पिवळा बलकच आपण वापरणार आहोत. तर या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये टाकून आपण मेहंदी अगदी व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. बऱ्याच लोकांना केसांमध्ये कोंडा म्हणजेच डँड्रफची समस्या असते, तर अशा लोकांनी या मेहंदीच्या पॅकमध्ये अर्धा चमचा लिंबू पिळायचा आणि ती मेहंदी केसांना लावायची. यानंतर बऱ्याच लोकांना असं होतं की मेहंदी धुऊन झाल्यानंतर स्काल्पवरती त्यांच्या खाज येते, कारण ड्रायनेसमुळे ती खाज येत असते. तर अशा वेळेला तुम्ही कोरफडचा गर या मेहंदीमध्ये टाकू शकता. असंही कोरफड ही केसांसाठी वरदान समजले जाते. तर तुमच्याकडे कोरफड अवेलेबल असेल किंवा कोरफड जेल असेल तर ते देखील तुम्ही या मेहंदीमध्ये वापरायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने ही मेहंदी तयार करायची. 8 ते 10 तास ठेवून त्याच्यामध्ये उरलेल्या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या टाकायच्या आणि ही मेहंदी आपल्या केसांना लावून घ्यायची आहे. ही मेहंदी लावून झाल्यानंतर ती आपल्या डोक्यामध्ये सुकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण मेहंदी सुकल्यानंतर आपल्या ती धुवायला जास्त त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्या मेहंदीसोबतच हेअरफॉल आपल्याला जास्ती होतो. तर त्याच्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे की ही मेहंदी सुकणार नाही. मग तुमच्याकडे शॉवर कॅप असेल तर ती शॉवर कॅप लावा, अन्यथा एखादी प्लास्टिकची कॅरी बॅग देखील तुम्ही त्या केसांवरती बांधू शकता. साधारण 2 ते 3 तास ही मेहंदी आपल्याला ठेवायची आहे. अगदीच ज्यांना फक्त कंडिशनिंग करायचं आहे तर ते 1/2 ते 1 तास देखील ही मेहंदी ठेवू शकतात. परंतु 2 ते 3 तास ठेवल्याने केसांना आणखीन जास्त फायदा मिळतो आणि बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना ही मेहंदी कलरसाठी पण करायची असते तर त्यांना तो कलर देखील चांगला मिळतो. तर 2 ते 3 तास ही मेहंदी ठेवल्यानंतर आपल्याला अगदी कोमट पाण्यानं ही मेहंदी पूर्णपणे धुवून काढायची आहे. मेहंदी धुवून झाल्यानंतर याला शॅम्पू लावायचा नाही, फक्त पाण्यानेच मेहंदी धुवायची. आणि धुवून झाल्यानंतर ऑइल मसाज, अगदी लगेचच ऑइल मसाज हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे, कारण याच्यामुळे तुम्हाला ड्रायनेस येत नाही, केसांमध्ये ड्रायनेस येत नाही, स्काल्प पण ड्राय होत नाही. तर धुवून झाल्यानंतर केस सुकून लगेचच ऑइलने मसाज करायचं. तेल लावून झाल्यानंतर अगदी लगेचच तुम्हाला केस धुवायचे नाहीत, हे केस तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी सकाळी धुवायचे आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी केस अगदी स्वच्छ शॅम्पूने धुवा आणि त्याच्यानंतर कंडिशनर लावायला देखील विसरू नका. तर साधारण हा मेहंदीचा हेअरपॅक तुम्ही परत 25 दिवसानंतर ते 1 महिना अशा अंतराने परत रिपीट करू शकता. तर दर महिन्याला हा मेहंदीचा हेअरपॅक अशा पद्धतीने लावल्यामुळे तुमच्या केसांचा कलर तसेच तुमच्या केसांचे टेक्स्चर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशाच प्रमाणात इम्प्रूव्हमेंट मिळेल. तर अशा पद्धतीने मेहंदी लावून ती वापरून त्याचा तुम्हाला काय फरक पडला हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. दुशालीस किचन अँड लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटत अशीच एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद.